आपण पाहत आहात भारतीय जनमत। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत। राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल आणि शिवसेने नेते विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला। यावेळी दोन्ही नेत्यांनी आपापल्या प्रयत्नांमुळे चिपी विमानतळ सुरू होत असल्याचा दावा केला। त्यानंतर सोशल मीडियावरील शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये चिपीच्या श्रेयवादावरून चढाई सुरू झाली आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।